नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सरळसेवा भरती अंतर्गत 300 जागांसाठी या ठिकाणी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। सहाय्यक किंवा असिस्टंट या पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। ज्यासाठी तुम्ही कोणतीही पदवी असेल तर अर्ज या ठिकाणी करू शकता। वेतन तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे 22,405 ते 62,265 या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 15 ठिकाणी तुम्ही ही एक्झाम सेंटर्स दिलेली आहेत, त्यापैकी कोणते एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील। आणि आज आपण या भरतीबाबतचा संपूर्ण अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मी क्षर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रेल ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। UIIC अर्थात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ 300 असिस्टंट 300 सहायक पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे। यामध्ये स्केल ऑफ पे मी तुम्हाला इनिशियली सांगत आहे, ज्यामध्ये 22,405 ते 62,265 हा पे स्केल तुमचा राहणार आहे। सॅलरी चांगली राहणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे। आता ऑल इंडिया ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होणार आहे, त्यानुसार तुम्ही स्टेट त्यानंतर कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे ते त्या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये टोटल मित्रांनो 23 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। या 23 पैकी 20 जागा या ओपनसाठी, एक ST साठी आणि एक 2 जागा EWS साठी असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणची लोकल लँग्वेज जी आहे मराठी ती लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील जागांसाठी इतर कॅन्डिडेट इतर राज्यातील कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाहीत, माफ करा, त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील। महाराष्ट्रामधून तुम्हाला नोकरी मिळवण्याची संधी राहणार आहे। त्यानुसार त्या ठिकाणी मित्रांनो नोकरी एक्झाम झाल्यानंतर तुमचं नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, ही एक गोष्ट पॉझिटिव्ह आपल्याला म्हणता येईल। बघा आपण पुढे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर बघा ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी थोडक्यात कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे 30/9/2023 रोजी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि त्यानंतर नॉलेज ऑफ रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ दॅट स्टेट ऑफ रिक्रुटमेंट इज इसेन्शियल, थोडक्यात ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार त्या ठिकाणचं तुम्हाला लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। रिजनल लँग्वेज जी महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही जर मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येत असेल तर महाराष्ट्रातील जागांसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकता। इतर राज्यातील कॅन्डिडेट त्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत, ते आपापल्या राज्यामध्ये करतील, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळवण्याची संधी आपल्याला म्हणता येईल। पुढे आपण बघूया यासाठी एज लिमिट काय राहणार आहे, तर एज बघा ओपनसाठी या ठिकाणी 21 ते 30 वर्ष राहणार आहे। यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपला 10 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयरचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे। विडोज डायव्होर्स वुमन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। आणि या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर हे एज लिमिटमध्ये बसताय का नाही हे पाहून अर्ज करू शकाल। पुढे आपण बघूया यासाठी असणारे रिक्रुटमेंट नंतर सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो, तर सिलेक्शन जे असणार आहे तुमचं एका एक्झामद्वारे होईल, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची रिजनल लँग्वेज टेस्ट जी काय असणार आहे मित्रांनो ती क्वालिफाईंग राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते की नाही त्याबाबतची माहिती घेतली जाईल। मात्र महत्वाची एक्झाम ही ऑनलाईन या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल ॲबिलिटी जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर नॉलेज याबाबतचे 200 क्वेश्चन तुम्हाला 250 मार्कांसाठी त्या ठिकाणी विचारले जातील। या बेसिसवर तुमची या ठिकाणी सिलेक्शन जे फायनल असणार आहे ते होणार आहे, त्यामुळे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन मित्रांनो होऊन जाईल। पुढे आपण बघूया यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर अमरावती कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे ग्रेटर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सातारा सांगली रत्नागिरी त्यानंतर चंद्रपूर सोलापूर लातूर आणि धुळे असे टोटल 15 वेगवेगळी एक्झाम सेंटर्स त्यांनी महाराष्ट्रामध्येच दिलेली आहेत, त्यामुळे त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। यानंतर या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन फी त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही। ऑल ऍप्लिकेंट्स जे ओपन ओबीसी कॅन्डिडेट थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांना 1,000 रुपये प्लस GST जी असणार आहे ती फी भरावी लागणार आहे। SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट यांना 250 रुपये प्लस GST जी काही फी असेल ती या ठिकाणी भरावी लागेल। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता।
या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 16 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. 6 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक्झाम सेंटर जे असणार आहे त्याच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी कॉल लेटर मिळून जाईल. त्यामुळे नक्की तुम्हाला त्यानुसार प्रिपरेशन करायची आहे. सिलेबस वगैरे सर्व गोष्टी या बँकिंग रिलेटेड मित्रांनो राहणार आहेत, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता. यासाठी UIICच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, किंवा या भरतीचा अपडेट मी ई महाजॉब ऍपवर सुद्धा अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकाल. वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अपडेट पाहता येईल. या भरतीबाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, आणि या भरतीसाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील. कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी थोडक्यात आपल्याला म्हणता येईल ही करण्याची संधी उपलब्ध होत आहे. धन्यवाद.